शिवाजी पार्क मध्ये नमाज पठण करण्यासाठी परवानगी द्या अशी मागणी करण्यात आली होती आणि त्यानंतर आता अक्षय तृतीयेला हनुमान चालीसा पठण करण्याची परवानगी देण्याची मागणी करण्यात आली आहे। मुंबई महापालिका आयुक्तांकडे याबाबत परवानगी मागण्यात आली आहे। स्थानिक नागरिक रवींद्र मेणकुरकर आणि प्रकाश बेलवाडे यांनी ही मागणी केली आहे। आपण पाहतो आताची महत्त्वाची बातमी, शिवाजी पार्क मध्ये नमाज पठण करण्याची परवानगी द्या अशी मागणी करण्यात आलेली होती आणि आता त्यानंतर अक्षय तृतीयेला हनुमान चालीसा पठण करण्याची परवानगी द्या अशी मागणी करण्यात आली आहे। तर ज्यांनी ही तक्रार केली, ज्यांनी ही मागणी केली आहे ते प्रकाश बेलवाडे हे आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। प्रकाश, आपण पाहतोय की या ठिकाणी तुम्ही म्हणतायत हनुमान चालीसाची अक्षय तृतीयेच्या दिवशी परवानगी द्यावी, काय नेमकी तुमची भूमिका आहे? आमची भूमिका अशी आहे की आहे, सर्वांना जय श्रीराम। आता शिवाजी पार्क मध्ये असं कधीच झालं नव्हतं, यावेळी नमाज पठणासाठी परवानगी मागण्यात आलेली आहे आणि जे परवानगी देतील सुद्धा। असं असताना आम्ही आमचे कार्यकर्ते रवींद्र मेणकुरकर वगैरे सगळ्यांनी मिळून आम्ही मागणी केली की आम्हाला त्या दिवशी अक्षय तृतीय आहे, हिंदूंचा मोठा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मोठा सण आहे, ज्या दिवशी चांगल्या गोष्टी करतात, आम्हाला त्या दिवशी हनुमान चालीसा पठणासाठी, आम्ही स्थानिक नागरिक पठणासाठी आम्हाला परवानगी द्यावी। भारतीय नागरिक याच्यामध्ये मुंबईमध्ये सगळे सहभागी होतील, भोंगे लावून डेसिबलच्या मर्यादेमध्ये भोंगे असतील, कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही, शांतपणे 9 ते 5 मध्ये आम्ही हनुमान चालीसा म्हणू। आमच्या पुढच्या जनरेशन सुद्धा हनुमान चालीसा काय लक्षात येईल आणि हा कार्यक्रम शांतपणे पार पडेल। नक्कीच, धन्यवाद प्रकाश बेलवाडे जी आमच्याविषयी बोलल्याबद्दल। तर आपण पाहतो एकूणच या सगळ्या प्रकरणामध्ये आता वेगवान घडामोडी घडत आहेत। एकीकडे नमाज पठणाची परवानगी मागण्यात येते, तर दुसरीकडे त्याच ठिकाणी त्याच वेळी अक्षय तृतीयेला हनुमान चालीसा पठण करण्याची आणि तेही कमी आवाजात भोंगे लावून वाजवण्याची परवानगी देण्याची मागणी करण्यात येते।